आणि बुलढाण्याचे भाजपचे खासदार प्रतापराव जाधव यांनी संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याशी अंशतः सहमती दर्शवली आहे. इंग्रजांनी जाताना अखंड हिंदुस्थानला स्वातंत्र्य दिलं नाही तर त्यांनी या हिंदुस्थानचे दोन तुकडे केले हे खरं आहे असं प्रतापराव जाधव म्हणाले. 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपण ते स्वीकारलं आणि आपल्या घटनेनं आणि आपण सर्वांनी आपल्या तिरंग्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली आणि आज त्या तिरंग्याचा सन्मान आपण सर्वजण त्या ठिकाणी करतो. पण ही गोष्टसुद्धा तेवढीच खरी आहे की इंग्रजांनी जाताना अखंड हिंदुस्थानला स्वातंत्र्य दिलं नाही, त्यांनी या हिंदुस्थानचे दोन तुकडे केले. 14 ऑगस्टला पाकिस्तानला त्यांनी स्वातंत्र्य दिलं आणि 15 ऑगस्टला आपल्या भारताला स्वातंत्र्य दिलं. अखंड हिंदुस्थानला मात्र स्वातंत्र्य मिळालं नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.